नमस्कार, दिनमान बातमीपत्रात मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. माझ्या वक्तव्याची मोडतोड करून भलताच अर्थ काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जातोय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खंत. शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम येत्या काळात टप्प्याटप्प्याने कमी करणार, प्रकाश जावडेकर यांची घोषणा. शिक्षण संस्थांच्या भ्रष्टाचारात शिक्षण अधिकारी सामील असल्याचा विनोद तावडे यांचा दावा. आणि लोणावळा परिसरात खळबळजनक घटना, शिर नसलेला मृतदेह आढळला. आता बातम्या सविस्तराने. मी कुठल्याही गोष्टीवर वक्तव्य केल्यास त्या वक्तव्याची मोडतोड करून भलताच अर्थ काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून गेल्या काही दिवसांपासून होत असल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. नागरी बँकांच्या कार्यक्रमात मी जे काही बोललो त्यात निवडणुकीचा कोणताही संदर्भ नव्हता. माझ्या वक्तव्याची मोडतोड करण्यात आली, ह्यापूर्वीही सातत्याने असं झालं आहे. वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत असेल तर बोलणेच कठीण आहे. आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असून निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमताने सत्ता मिळेल, मात्र पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आपण नसल्याचं गडकरींनी यावेळी स्पष्ट केलंय. वाक्य लिखकर जो कुछ प्रकाशित किया उसको सुधार करने की कृपा करें, यही मेरा आपसे अनुरोध है. इसी बात के लिए मैंने आप सबको बुलाया था, पर ये पिछले एक महीने में दो तीन बार ये अनुभव मुझे आया है और मैं यही मानता हूँ कि अगर किसी को लिखना है तो वो अपने नाम पर लिखे. उसके लिए मेरा इस प्रकार की स्टेटमेंट्स को तोड़ मोड़ कर लिखना उचित नहीं होगा. इतने ही मेरे आप सबसे रिक्वेस्ट है. देखिए, कौन कोई पत्र लिखता है, किसको क्या लिखता है, इससे मेरा कोई संबंध नहीं है. जहाँ तक मेरा विश्वास है कि 2019 का चुनाव होगा, मोदी जी के नेतृत्व में होगा और हम फिर से रीजनेबल मेजोरिटी से चुनकर आएंगे. न मैं कोई इस रेस में हूँ, न कोई कंपटीशन में हूँ, न कोई मेरा इस बात से संबंध है. ये कौन क्रिएट करने की कोशिश कर रहे हैं? ये आप ढूंढने का काम करिए, आप ऐसा मत करिए, इतना तो मैं कह सकता हूँ. ये बात मैंने उसी रेफरेंस में कही थी कि बैंक में जब प्रॉफिट होता है तो सब लोग श्रेय लेते हैं, लॉस होता है तो फिर आपस में झगड़े होते हैं और चुनाव में भी ऐसा ही होता है. इसलिए जीत और हार दोनों को स्वीकार करना चाहिए और आगे जाना चाहिए. शालेय मुलांवर अभ्यासक्रमाचा वाढता भडीमार थांबवण्याकरता केंद्र सरकारने 10% अभ्यासक्रम कमी करण्याचे आदेश दिले असून टप्प्याटप्प्याने येत्या काळात अजूनही अभ्यासक्रम कमी केला जाईल, तसेच पहिली दुसरीचा होमवर्कही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. पुण्यात लवळे येथे मालपाणी ग्रुपच्या ध्रुव या शाळेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. हल्ली मुलावर लहानपणीच अभ्यासाचा भडीमार पालक शिक्षक करतात, त्यामुळे मुलांच्या मनावर ताण येतो. ह्यासाठी केंद्र सरकारने ह्यावर्षी 10% अभ्यासक्रम कमी करण्याचे आदेश दिले असून पुढील वर्षी 20% करण्याचे आदेश दिले आहेत. अभ्यासक्रमात मुलांनी न गुंतता त्यांनी खेळले पाहिजे, ह्याकरिता देशातील शाळांना 5,000 पासून खेळाचे सामान खरेदी करण्याकरिता आर्थिक तरतूद केली असून ते पैसेही सर्व शाळांना दिले जात आहेत. तसेच IIT पाल ही सेवा मोफत ऑनलाईन करण्यात आली, ह्याचा लाभ मुलांनी घेण्याचे आवाहन जावडेकर यांनी यावेळी केले. हमने शिक्षा में जैसे अभी बताया गया कि 5वीं से अगर JEE की तैयारी करेंगे तो वो गलत है. एक परीक्षा और एक IIT माने जीवन का सब कुछ लक्ष्य नहीं है, क्योंकि उसमें 1,10,000 सीटें ही होती है और उसके लिए 15-16 लाख छात्र बैठते हैं, वो ठीक है, लेकिन 15-16 लाख टीचर्स छात्र 2 साल तैयारी करें वो ठीक है. उसके पहले ही वो अगर 5वीं से करेंगे तो उनका बचपन हम छीन रहे हैं, वो नहीं होना चाहिए. और इसलिए IIT पाल एक नया काम हमने शुरू किया है कि फ्री IIT का कोचिंग ऑनलाइन और ऑफलाइन TV पर भी और ऑनलाइन भी फ्री मिलने की व्यवस्था अब IIT पाल के जरिए की है, ताकि छात्रों को और आपकी जो छात्रा संगमनेर के स्कूल की पूरा अध्ययन करके बिना क्लास के IIT में गई है, मुझे लगता है उसको ज्यादा तालियां हमें बजानी चाहिए. पहिली दुसरीमध्ये होमवर्क कमी करण्याचे आदेश दिला असून पुस्तकांची संख्या कमी केली जाईल असंही जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. की इसलिए पाठ्यक्रम की भडीमार, ब्रेन कोई स्टोरेज नहीं है, ब्रेन केवल डाटा बैंक नहीं है, ब्रेन शिक्षा क्या है, शिक्षा कॉम्प्रिहेंशन कम्युनिकेशन एनालिसिस इज एजुकेशन. एजुकेशन का मतलब है समझना, समझाना और समझाने के साथ विश्लेषण करने की ताकत आना, इसको शिक्षा कहते हैं. और इसलिए ये शिक्षा अगर करनी है तो ये सारे आयाम जरूरी है, जिसे एक्स्ट्रा करिकुलर कहते हैं वो एक्स्ट्रा नहीं है,
वही ओरिजिनल करिकुलम है, ये मैं आपको बताना चाहता हूँ, ये ओरिजिनल करिकुलम है। जो पाठ्यक्रम है वो एक्स्ट्रा आया है, और इसलिए पाठ्यक्रम को आधा करने का हमने फैसला लिया है। इस साल 10% पाठ्यक्रम कम होंगे, अगले साल 20% और कम करेंगे, और 20% कम करेंगे, क्योंकि पाठ्यक्रम के बोझ में बच्चे दबे ना, और उनको खेलने के लिए, लाइफ स्किल के लिए, एक्सपीरियंशियल लर्निंग के लिए समय मिले और एक अच्छे इंसान बने, यह हमारी इच्छा है। शिक्षण संस्थांच्या भ्रष्टाचारात शिक्षण अधिकारी सामील असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलंय। हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठीच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सरकार घेते असं वक्तव्य आळंदी येथील महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या 24व्या राज्य अधिवेशनात तावडेंनी केलं आहे। सर्वच शिक्षण संस्था भ्रष्टाचार करत नाहीत हे मान्य असलं तरी ज्या भ्रष्टाचार करतात त्या शिक्षण अधिकाऱ्याला सोबत घेतात घेतात का नाही असा प्रश्न तावडेंनी उपस्थितांना विचारला असता अनेकांनी माना डोलावून होकार दिला। म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराचे साक्षीदार आहात असं म्हणत प्रवेश प्रक्रियेत भ्रष्टाचार होतो हे कबूल करायला तावडेंनी भाग पाडलं। एखादी संस्था उभी करणं, ती संस्था उभी केल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे ती चालवणं, जुन्या काळामध्ये शैक्षणिक संस्थांना ज्या प्रकारच्या देणग्या मिळायच्या त्या आता खूपच थोड्या संस्थांना, मग रयत सारखी असेल, विवेकानंद असेल, अशा ठिकाणी मिळतात, पण त्यांनाही खूप मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं। त्यामुळे संस्था चालवणं हे खूप सोपं आहे, सगळे संस्था चालत पैसे कमवायच्या मागे आहेत, ते सगळे भ्रष्टाचार करतायत असं माझं अजिबात मत नाही। पण कुठेतरी या सिस्टीमला पारदर्शक ऑनलाईन आणायची गरज आहे। म्हणजे संस्था चालक समजा एखादा गडबड करत असेल तर तो एकटा करू शकत नाही, तो आमच्या शिक्षण अधिकाऱ्याशी हात मिळवणी करूनच करतो, खरंय की नाही? जे जोरात हो म्हणले त्यांचे अनुभव जरा जास्त चांगले, म्हणजे त्यांनी बाकीच्या संस्थांचं करताना पाहिलंय, आणि त्यामुळे ही सगळी सिस्टीम पारदर्शक करावी। ज्या संस्था चालक आपल्या खिशातनं पैसे घालून अक्षरशः संस्था चालवतात, मुलांचं हित करतात, आणि तुमच्यासारखे संस्था चालक आहेत म्हणून आज राज्यातला बहुजन समाजातला विद्यार्थी शिकतोय, त्यामुळे यावरच तोडगा म्हणून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवत असल्याचं शिक्षण संस्था चालकांना पटवून देण्याचा प्रयत्न तावडेंनी केलाय। साऊंड बाईट विनोद तावडे, शिक्षण मंत्री। लोणावळा पवनानगर रोडवर दुधीवरे खिंडजवळ रस्त्याच्या कडेला झाडीत टाकलेला एक अज्ञात मृतदेह आढळून आला आहे। अंदाजे 30 ते 35 वर्ष वयाच्या पुरुषाचा मृतदेह असून मृतदेहाचे शिर कापून धडावेगळे केलेले फक्त धड एका गोंदपाटाच्या पोत्यात बांधून टाकलेले मिळून आले। लोणावळा शहरात शिर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। विकृत पद्धतीने युवकाची हत्या करण्यात आली असून मृतदेह पोत्यात बांधून रस्त्यावर फेकून देण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। युवकाच्या शरीरावर आणि एक ठिकाणी वार करण्यात आले आहेत, अद्याप युवकाची ओळख पटलेली नाहीये, तर गुन्हेगाराचा शोध घेणं पोलिसांपुढे आव्हान आहे। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम। या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम। ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता। डायपर टू होम। लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात। इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे। या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत।
डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉमॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ॲप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 9930903513 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 9930903513. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारी अस्सल मराठमोळी ग्रामीण जत्रा अर्थात भीमथडी जत्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाल्यानंतर पुणेकरांचा मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद यास मिळत आहे. अवघ्या महाराष्ट्राची लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती एकाच छताखाली पुणेकरांना यानिमित्त अनुभवता येत आहे. बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भीमथडी जत्रे शनिवारपासून सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पुणेकरांचा प्रतिसाद मिळत आहे. या जत्रेत खाद्यभ्रमंती, लोककला, लोकजीवन, ग्रामीण जीवन या साऱ्यांचा अनुभव या जत्रेत पुणेकरांना अनुभवता येत आहे. अवघ्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील खाद्यभ्रमंती इथे पुणेकरांना अनुभवता येत आहे. झुणका भाकरी, उकडीचे मोदक, पुरणाचे मांडे, काकवी असा अस्सल ग्रामीण खाद्यपदार्थाची चव इथे चाखता येत आहे. जळगावचे प्रसिद्ध असलेले पुरणाचे मांडे सर्वांच्या पसंतीला उतरत आहे. महाराष्ट्राची लोककला असेल, लोकसंस्कृती असेल, ती एका छताखाली पाहायला मिळते, ते म्हणजे पुण्यामध्ये भरलेल्या भीमथडीमध्ये. अशीच खाद्यसंस्कृती महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातली खाद्यसंस्कृती देखील भीमथडीच्या या जत्रेमध्ये पाहायला मिळते. आपण जर आता मागे पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात मांडे, जळगावचा जो सुप्रसिद्ध असा प्रकार आहे, खाद्यप्रकार, तो मांडे इथे बनवण्यात येत आहे. मांडे बनवणाऱ्या मावशी आपल्यासोबत आहे. काय सांगाल मावशी, कसा हा मांडे प्रकार बनवला जातो? गव्हापासून चण्याची डाळ, गूळ याच्यापासून मांडे बनवले जातात. आता या जत्रेमध्ये तुम्ही किती वर्षापासून येत आहे? आम्ही 10-12 वर्षापासून येऊन राहिलो आम्ही. आता जत्रा सुरू होऊन 2 दिवस झालेले आहेत, ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? हा 2 दिवस पर चांगला आहे. फरका कसं, एक मांड कितीला देता तुम्ही? 100 रुपयाला. आणि मांडासोबत खाण्यासाठी काय विशेष? आमटी. जळगावचा असा सुप्रसिद्ध असलेला मांडे इथे बनवण्यात येत आहे आणि पुणेकर देखील मोठ्या प्रमाणात त्याला पसंती देत आहेत असे येथील कामगार सांगत आहेत. मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर पारंपरिक चूल, त्याच्यानंतर लाकडं आणि त्याच्यावरती इतक्या मोठ्या आकाराची, जिथे आपण त्याला पुरणपोळी म्हणतो पण ते मांडे म्हणतात, अशा मांडेला पुणेकरांकडून देखील मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. येणारा प्रत्येक जण हा खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत आहे. कोकणचे प्रसिद्ध असलेले उकडीचे मोदक प्रत्येक पुणेकर चाखत आहे. भीमथडी जत्रेमध्ये मी मोदक खाल्ला, म्हणजे मागच्या वर्षी, मी दरवर्षी येते, मागच्या वर्षी पण खाल्ला होता आणि ह्यावर्षी पण खाल्ला, आणि ह्यावर्षी खाल्ल्यावरती मला खूप आवडला, कोकणात आल्यासारखं वाटलं, त्यामुळे मी घरीसुद्धा पार्सल घेऊन चाललेली आहे. खूप छान मोदक आहे, सगळ्यांनी या आणि सगळ्यांनी खा. खाद्यसंस्कृतीबरोबर महाराष्ट्राला लाभलेली लोककला, लोकसंस्कृती येथे प्रत्यक्ष पाहायला मिळते. आदिवासी नृत्य प्रकार, जागरण गोंधळ घालणारे गोंधळी, पोतराज, भविष्य सांगणारा नंदीबैल, भारूड, गवळण या साऱ्यांचे प्रात्यक्षिक येथे या जत्रेत पाहता येतात. नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख घडवून देण्यासाठी ही जत्रा उपयुक्त असल्याचे मत यात्रेत आलेले नागरिक सांगतात. महाराष्ट्राची सगळी संस्कृती, आदिवासी आहे, ग्रामीण भागातली आहे, ती सगळी एका ठिकाणी इथे मिळते आपल्याला बघायला, आणि त्याचा आस्वादही घ्यायला मिळतो. खाद्य संस्कृती पण कळते आणि वेगवेगळ्या भाषातले आणि वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ हा एक इथलं वैशिष्ट्यपूर्ण भीमथडीमध्ये आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती ज्या आहेत त्या पण बघायला मिळतात. आणि आता नवीन 2-3 वर्षापासून आदिवासींचं नृत्य असेल किंवा ह्या ज्या लोककला जी आहे, लोकधारा महाराष्ट्राची, ह्या सगळ्याचं प्रत्यक्ष दर्शन आणि आपले जे पारंपरिक व्यवसाय आहेत त्या व्यवसायाचं सुद्धा दर्शन इथे मिळतं बघायला, आणि हे लहान मुलांना हे दाखवणं खूप गरजेचं आहे त्यांना, कारण महाराष्ट्राची अस्सल कला संस्कृती लोकधारा या भीमथडीत पाहायला मिळते. पुणे शहरातील नागरिकांना ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेता यावा, नेमकी जत्रा म्हणजे काय आहे त्यांना जाणून घेता यावे या दृष्टिकोनातून दरवर्षी पुण्यामध्ये भीमथडी जत्रा भरवली जाते. भीमथडी जत्रेचे 13वं वर्ष आहे आणि आपण जर मागे पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण संस्कृतीचं दर्शन आपल्याला इथं होत आहे.
तिथे असणारी ग्रामीण संस्कृतीचे वेगवेगळे पोत्रास असतील, पोत्रास नृत्य आहे, त्याच्यानंतर आदिवासी नृत्य, ग्रामीण संस्कृतीचा प्रामुख्याने कणा ओळखला जाणारा तो म्हणजे शेतीत प्रामुख्याने उपयोगाला येणारा असा बैल, बळीराजांचा सोबत बैल आपल्यासोबत आहेत. अनेक म्हणजे ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारी जत्रा ही भीमथडी अशी जत्रा आहे आणि या जत्रेला पुणेकर देखील मोठ्या प्रमाणात उत्तुंग असा प्रतिसाद देत आहेत. दरवर्षी भरणाऱ्या या जत्रेमध्ये पुण्यातील कानेकोपऱ्यातून लोक येत आपल्या जत्रेला प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे. राज्यात दुष्काळाची स्थिती ओढवल्याने पाणी चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांना आता आपलं पशुधन विक्रीस काढावं लागत आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातून पुणे जिल्ह्यातील चाकण येथील गुरांच्या बाजारात गाई, बैल, म्हैस अशी जनावरे मोठ्या संख्येने विक्रीसाठी येऊ लागली आहेत. बैलगाडी शर्यतीवर बंदी असल्याने खास शर्यतीसाठी घेतलेले बैल येथे विक्रीसाठी आणण्याचे प्रमाण वाढू लागले असून चारा पाण्याच्या दुर्भिक्षामुळे अनेक शेतकरी आपल्या गुरांना थेट बाजाराचा रस्ता दाखवू लागले असले तरी गुरांना अपेक्षित खरेदीदर मिळत नसल्याने पशुपालक शेतकऱ्यांची अक्षरशः कोंडी झाली आहे. लाख रुपयाची बैल जोडी निम्म्या किमतीलाही विक्री होत नसल्याने पशुपालक शेतकरी हवालदिल झाला आहे. बैलगाडी शर्यती हद्दपार होण्याच्या शक्यतेने चाकणच्या बैल बाजारामध्ये शर्यतीच्या किलार, म्हैसूर, गावरान, मांदेशी बैलांच्या किमती कमी होऊन खरेदीदार मिळत नाही. पण आमचे खासदार मध्ये 5-5 वकील देऊन सुद्धा कोर्ट हे करेना देत. इंदिराबाई मेघावनीच खासदारने असे फसवतात लोकांना, आश्वासन देतो की गाडं चालू होत आणि याचं मतदान होऊन गेलं ते गाडं चालू. चार बैल आहे माझ्याकडं, एक गुढी, सहा म्हशी, चार जर्सी गाय आहेत आणि पाणी पिणं दररोज टँकरचं 2000 रुपयाला एक टँकर आहे. तो रोज टँकर एक खाली करत तरी पाणी पुरत नाही आणि खाण्याचे जो रोज वाढी एक टेम्पो खाली करायला लागतो तो आम्हाला जागेवर 6 रुपयांनी फोडतो येऊन आणि त्याच्यामुळे आम्ही वाईट लागलो. शेतकरी नाराजी, सगळी गाडं बंद, सगळं शर्यती बंद असल्यामुळं सांभाळणं अवघड झाली. पाणी प्यायला बी रेकॉर्ड ठरठरीत आहे. टँकर पाणी शासनाने एक एक टँकर दिला आहे. आमचं गाव आहे किंदूर, 12 गाव आहे, 12 6 टँकर आहेत, त्यांच्या चटणीला भरत नाही. त्याच्यामुळे अशी अवस्था झाली की नको झाली, आत्महत्या करायची वेळ आली शेतकऱ्यांना. क्रिसमस म्हटलं की सर्वत्र चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतं. क्रिसमसचे मूळ आकर्षण म्हणजे गिफ्ट देणारा सांताक्लोज. लहान मुलांमध्ये विशेष लोकप्रिय असलेला सांताक्लोज चक्क शाळेमध्ये मुलांना भेटायला आला आहे. मुलांनी सांता सोबत चांगलीच धमाल केली आहे, पाहूयात. नाताळ सणानिमित्त सेंट पीटर विद्यामंदिरात विविध कार्यक्रम झाले. शाळेत विद्यार्थ्यांनी सांताक्लोजची वेशभूषा साकारली होती. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त विषयांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी सर्व मुलांनी हॅपी ख्रिसमसचा संदेश दिला. आम्हाला गिफ्ट देतात, आमच्या शाळेला खूप चांगल्यापैकी सजवतात, आम्ही आम्हाला खाली बोलवतात आणि पार्टी करतो. मग आम्हाला डान्स सॉंग्स ते सगळं दाखवतात. आमचं ख्रिसमस खूप छान आहे. आमची मॅमनी डान्स प्रॅक्टिस घेतली. We won a science fair English school. We are celebrate Christmas in our school. We getting a gifts on every year. We won enjoy Christmas very much every year. आणि आम्हाला सर्वांना गिफ्ट देत होता. एकमेकांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. ह्यावेळी मुलांना नाताळचे महत्त्व सांगण्यात आले. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन यंदा पुण्यात 28-30 डिसेंबर दरम्यान करण्यात आले. या स्पर्धेला युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची मान्यता असून मातीवरील कुस्तीची ही पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत 32 राज्यातील मल्ल सहभागी होणार असून सेनादल, रेल्वे, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्याचे प्रत्येकी 2 संघ सहभागी होणार आहेत. फ्री स्टाईल प्रकारात होणारी ही स्पर्धा 55, 64, 87, 195 किलो वजनी गटात होणार आहे. या स्पर्धेत राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सत्यव्रत कोटियन, सुनील कुमार, परवणी राणा तसेच महाराष्ट्राकडून अभिजित कटके, राहुल आवारे, उत्कर्ष काळे, विजय पाटील असे नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 28-30 डिसेंबर दरम्यान सोमाटणे पाटे येथे होणार असून स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र कुस्तीगार परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. दोघंही पहिलवानाचं मी अभिनंदन करतो. दोघंही खूप दोघंही चांगले खेळले आणि ते कसं असतं, ज्याचे मेहनत आहे त्याला ते मिळतंच, कधी ना कधीतरी फळ मिळतंच. त्याच्यामुळं कुठंतरी ॲग्रिवेशनमध्ये कमी पडला असेल, कुठंतरी खेळण्यामध्ये कुठंतरी त्याची चूक झाली असेल. सर्वांच्या मनात तर अभिजित होता, पण एक तगडा आणि तो चांगला मल्ल आहे ती पण असं म्हणत समजू शकत नाही की आपण कमजोर आहे. तेही वजनामध्ये दोघंही बरोबर होते आणि दोघांनी कुस्ती सुंदर दाखवली महाराष्ट्राला. आणि हेच आपण महाराष्ट्राचा एक मातीवरला आणि गादीवरला जी आपण खेळवतो तीच ऑल इंडिया रेसलिंग असोसिएशननी तीच ठेवायचा प्रयत्न केला आहे.
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निरंकारी चॅरिटेबिलिटी फाउंडेशन पुणे झोनच्या वतीने जनता वसाहत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या शिबिरातून तब्बल 270 युनिट रक्त संकलन करण्यात आलंय. निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या शिकवणीला आत्मसात करून रक्तदान माध्यमातून मानवता प्रस्थापित करण्यासाठी ही शंकुला सन 1986 पासून अविरत चालू ठेवत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने 2018-19 मध्ये 25 रक्तदान शिबिर नियोजित केले असून त्यात एप्रिल 2018 ते ऑक्टोबर 2018 पर्यंत 5,333 युनिट रक्त संकलित करण्यात आलं आहे. मार्च 2019 पर्यंत 10 रक्तदान शिबिर होणार असून ह्या वर्षी एकूण 9,000 युनिट रक्त संकलित करण्याचा मानस आहे. ह्या शिबिरामध्ये पुण्यातील ससून रुग्णालय रक्तपेढीकडून 270 युनिट रक्त संकलन करण्यात आलं असून ह्या शिबिराचे उद्घाटन बहीण पुष्पा करमचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या प्रसंगी संतोष नांगरे अध्यक्ष ओबीसी सेल, रुपेश आकाडे अध्यक्ष पर्वती विधानसभा, नगरसेवक धीरज घाटे, शहर अध्यक्ष अभय छाजेड, डॉक्टर अभिषेक राजे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू केसकर, जनता वसत PSI सकपाळ तसेच अनेक सामाजिक राजकीय अधिकारी सदस्यांनी नागरिक उपस्थित होते. या ठिकाणी शाळा नंबर 124 भव्य रक्तदानाचं शिबिराचं आयोजन समयाच्या सद्गुरु माता सुदीक्षा सेवेंदर हरदेवजी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने संपन्न होत आहे. गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी संत निरंकारी मंडळाचे सेवादलचे विभाग, सेवादलचे अधिकारी आणि सेवादलचे मान्यवर मंडळी ज्याच्या संचालक महात्मा आमचे पांडुरंग दळवीजी, रमेश जगतापजी ह्यांचं फार मोठं योगदान लाभलं. गेल्या महिन्याभरापासून ह्या संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून, जनतावसा शाखेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 20,000 घरांना भेटी देण्यात आलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत सकाळी 9:15 दरम्यान हे रक्तदान शिबिर सुरू झालेलं आहे आणि पाहता पाहता आत्ता 100 ते 125 आकडा सहज क्रॉस झालेला आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे रक्तदानाचं महत्त्व लोकांना कळालेलं आहे. या ठिकाणी महिला आणि पुरुषांचा स्वयं उत्स्फूर्तने स्वतः सेल्फ मोटिवेशन त्यांच्यामध्ये आहे आणि ते स्वतःहून या ठिकाणी रक्तदान करत आहेत. गेल्या 32 वर्षापासून सद्गुरुबाबा हरदेव सिंग महाराजांच्या आदेशानुसार हे संत निरंकारी मिशन रक्तदान करत आहे. संत चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने जे रक्तदान शिबिरात भाग घेतात ते निस्वार्थी भावनेने सेवा करतात, त्यांचे शब्दात वर्णन करता येणार नाही असं यावेळी मान्यवरांकडून सांगण्यात आलंय. लोणावळा नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन राज्याचे वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले आहे. महाराष्ट्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत 8 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला अद्ययावत कचरा डेपो तसेच भंगरवाडी येथे इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन आणि नगर परिषदेच्या सर्वात जुन्या शाळा क्रमांक 1 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय ह्या शाळेची 2.5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन इमारतीचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे वित्त नियोजन आणि वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. आता पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मोडतोड करून भलताच अर्थ काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जातोय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खंत. शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम येत्या काळात टप्प्याटप्प्याने कमी करणार, प्रकाश जावडेकर यांची घोषणा. शिक्षण संस्थांच्या भ्रष्टाचारात शिक्षण अधिकारी सामील असल्याचा विनोद तावडे यांचा दावा. आणि लोणावळा परिसरात खळबळजनक घटना, शिर नसलेला मृतदेह आढळला. हे बातमीपत्र इथेच संपलं. तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.